Тева, 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 тева. Давай, лево. Андре лакрана. अरे बाबा कमावर भी उन्हें गाँव लगना है पुष्कल गाँव लो बाबा ये ना गेम ये तो पकड़ 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 रे गाउडी गाउडी सदा बाजू ये हाथ लाओ ये जे माझ्या समुंदरची राणी तू कदाला हसते ये रे ये बघ जे राजा बोललो ना मी चमदा माल तो पटवा खाऊन टाकतो आणि आमची थाली सुखी ती सुखी पटवा दर्याची मोठी मासली आणि आम्ही छोटी करके हा पर तू परदेशी जाऊन करणार काय माझं सगळं बोलणं झालं हाय 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे चांगलं पैसे मिळतील पोलांना चांगलं खाऊन पिऊन मोठं करायचं आहे अरे ये बघ काय होतंय अरे पाणी गळतंय पाणी काय ते गळतंय अरे सांभाळ सांभाळ अरे सांभाळ रे बाबा सांभाळ काय रे ये देवा परदेशात मला चांगली नोकरी मिळून दे रे बाबा जा जेवण जा लवकर ये बस हा गेलो नि हा आलो हा गेलो नि हा आलो जसं बाजूच्या गावात जातोस ना तू अग माझी समिंद्राची राणी बेगीन येईन बस अर्जुना काळजी घे दोघांची अरे भीमा तू भी तुझी काळजी जे काय जे आला जायचं 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 मी जरा सोसायटीत जाऊन येता गरज लागली तर बोलावून घे मी आहे तुझ्यासाठी समिंदराची राणी तू तर समिंदराची मासली आहे खूप स्वादिष्ट काय ग शकू भीमा परत यायचं नावच करीत नाही का 3 वर्ष झाली तिकडे जाऊन त्याला तिथं कोणी दुसरी दुसरी केली असं तुझ्या नवऱ्याना काय ना आता तो तवार गेलाय ना लॉन्च वर 3 वर्षाच्या बोलीवर गेलाय ना तो असा आता ये वर्षाला येवाचा आहे तो कागद बी आयलाय त्याचा काय त्याच्यात वर काय लिहिलं होत माझी प्यारी समिंदराची राणी गगो मोठी शानी आहेस तू आता मारू काय ये की मार अरे येऊ का आता थांब मार मार आयलू अरे धावू नको परशील थांब अरे अरे थांब मी आयली का ये
जागी है, ये टवाल टाके ठेव। अरे वा, खूप मोठी मासली गावली रे। अरे बस रे, जरा बस। शकुंतला, अगं ये शकुंतला, अगं अगं ऐक तर। बाजारला चालली तू? अरे अरे, सुकी मासली ऐकते तू? हे शकुंतला, मी रोज तुला एक टोपली ताजी मासली इकायला देतो। हा बस, माझ काली थंड कर। अरे यात काल झाला, मी ताज्या मावऱ्यासारखं कापून समुद्रात फेकून देईन, म्हणजे समुद्रातल्या भावऱ्याला बी ताजी ताजी मेजवानी मिळल। थुत तुझ्या। ये सुकी मच्छी कवरी चांगली आहे गे। ये दादा, ये चांगली। अगो एकदा खाशील तर परत परत मांगशील तू दादा। ये घे बघल्या जेव्हा शकुंतला बाजारात बसते ना, तेव्हा बाजार कसा भरलेला वाटत, नाही तर सगळं खाली। म्हणून ती जमीनदाराची राणी आहे। अरे तो भीमा त्याचा राजा आहे ना। मी तिचा राजा असतो ना, आणि तुझी राणी असते। तेव्हा माझ्या बाबाला लवकर पाठव। भीमाला लवकर पाठव, लवकर पाठव। गो शांता, काय गो आज लाकडं कापायला नाही जावंच काय? आणि काय गो, तू आज माझ्या घरला नाही आईली? येते मी, एवढं काम करून मी येतोच। आणि ऐक ग, येताना त्या लक्ष्मीला बी बरोबर घेऊन ये। वय लवकर। तुझी अशी हालत करून टाकतो ना, दुनिया ठोकेल तुझ्यावर। ठुंकते तू? हा, तुझं लय मन करत ना ठुकायचं? हा, लय मन करत तुझं ठुकायचं? हा, आता ठुक ना ठुक। समजे बोलतात तुला समिंदराची राणी, ए समिंदराची राणी, आता ठूक ठूक। माझ्यावर अटक तू मी तुला सोडणार नाही, जिंदगी बर्बाद करीन तुझी, जिंदगी तुटवीन तुला, जिंदगी भर रडवीन तुला, जिंदगी भर रडवीन, रडवीन तुला, जिंदगी भर रडवीन, रडवीन तुला, रडवीन तुला।
ये चले आज चल शकू ये चले चल शकू आव शकू ने काय नाही केलं आव साहेब शकू काय आव शकू ने काय नाही केलं काय झालं आव साहेब शकू तरी शकू काय झालं काय झालं साहेब पांडबाच्या घरी चोरी करत होती पांडबाने थांबवायचा प्रयत्न केला तेव्हा हिने कोयतीने त्याच्यावर वार केले कोठे आहे ते पांडव्याने दिले ए चुप जे काय सांगायचंय पोलीस स्टेशनला जाऊन साहेबाच्या समोर सांगा ए चल हे सगळं खोटं आहे साहेब हा पांडवा हा पांडवा नेहमीच आमच्या शकूवर जबरदस्ती करायचा साहेब तेव्हा स्वतःला वाचवण्यासाठी शकूने याच्यावर वार केला काय गो लक्ष्मी बोल ना वय आणि आमच्या शकूच्या बरोबर असं तसं काय झालं असतं तर काय तोंड दाखवलं असतं समाजान त्याच्या जागी मी असते तर मी आपण हेच केलं असतं साहेब ये ना माझ्या बायकोवर हात उचलला ते तुला मी काय सांगितलं चुप मस्ती नाही करायची नाही तर बंद करून टाकेनात चुप खोटं बोलतोस जमीनदाराची राणी मी तुला जिंदगी भर असा रवेन की तू माझ्या पाया पडून तुझ्या जिंदगीची भीक मागशील जे मी तुझ्याशी करू शकलो नाही ते माझ्या पोरांकडून तुझ्या पोरीवर करेन जमीनदाराची राणी हल्ली कुमक लाव ये फुल ये समुद्राची राणी बुरून जाईल शकुंतला तुला विधवा पण बनवणार आणि तुला भीक पण मागायला लावणार पण का कारण आता मी तुला बोललो ना तुझी नाव इकून टाक म्हणजे इकून टाक रे राजा तू जा परदेशात जा हे बघ आम्ही लोक इथं आमचं सगळं व्यवस्थित करू हा काय येरे पण आहे शकू आता येरी झाली का तू जा येरी झाली का तू अगं कानाला मी इकू माझी नाव नि जाऊ परदेशी अरे तू या गावात तुझ्या जीवाला धोका आहे म्हणून ते लोक तुला मारून कोण लोक अगं सरळ सरळ बोल ना काय झालंय तुला मग तुला वाटतं ना तुझी बायको हिदवा होऊन जाऊ दे तर जा नको विकू तुझी नाव ए शकू अगं काय पागल पण करते तू हे बघ माझ्या राजा मी तुझ्या साठी हात जोडते शपथ आहे तुला माझी नाव विकू टाक नाव विकू टाक विकू टाक नाव आणि काय म्हणते माहित आहे ही नाव इकून टाक ए दादा वैनीला सांग हे असली दुश्मनी जमिनीवर होते जमीनदारात नाही त्याच्या ही नाव नाही काची ह्या सांगून ठेवतो
नक्की ना दादा। अरे तू कशाला फिकीर करतो, मी आहे ना। हा अरे 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 सांगवान रे, अरे काय रे भीमा, ए भीमा, अरे सांगवान रे, अरे भीमा, अरे धर धर, अरे धरून रे शकु। तुझ्या भीमाची होरी बुराली काय? अरे देवा, अरे देवा, अरे आज कसं झालं? माझं धनी गेला, माझं शंकर गेला। शकू बग बग गेला, जमींदार घेऊन गेला, आता काय शंकर गेला ग, आता काय करायचं, काय करू ग? शकू शकू बघ माणूस गेला, अगं कसं करते बघ शांता, तुझा पण गेला ग, आता काय करायचं, अगं शांता गप्पी ग, तुझा भीमा पण गेला ग, काय करायचं ग? शकू कसं होणार ग? शकुंतला ग, भीमाची नाव समिंदराच्या भोवऱ्यात फसली। होय, आम्ही दुसऱ्या बाजूने जोर जोरात वरडत होतो की भीमा तिकडं नको जाऊ, नको जाऊ, तिकडं मोठा भोवर आहे। पण ऐकल तर शपथ, आम्ही तिला वाचवायला आमची नाव तिकडं वलवली, पण त्यावर तो आणि त्याची नाव त्या मोठ्या भोवऱ्यात। काय काका? होय पोरी, त्याचा पत्ता नाही लागला। तरी बी आम्ही 4 तास तिथं थांबलो होतो ह्या आशेवर कमीत कमी त्यांचा मुर्दा तरी आम्हाला भेटल। पण काय काका? होय शकुंतला पोरी, समिंदर त्याच्या पोटात काय पण ठेवत नाही, एक ना एक दिवस ती प्रेत किनाऱ्यावर नक्की येतील। पण मोठ्या मासलीने जर दोघांना भी खाल्लं असेल तर काय काका? वय मग तर धीर धर पोरी, धीर धर, धीर धर। मी बोलली ना तुम्हा लोकांना, तो एक दिवस जरूर वापस येणार आहे, जोवर त्याचा मुर्दा मिळत नाही मी कसं मानू तुम्हाला? शकू तू पागल झालीस, या शांताकडे बघ, कुंकू पुसटला, तू पण कुंकू पुसून टाक। खबरदार असा कवा करशील तर? बोलत होते तुला, माझा भीमा मेला नाही, एक ना एक दिवस तो जरूर वापस येणार। नाव आयली आये। ये आये। हाँ बोल ना। आये मला तुझ्याशी काय बोलायचं? काय मी सांगू? ए चुप चुप चुप। बोल गो। बघते कशी आये
दादाला ना लगीन करायचं आहे. लगीन कोणाशी रे? ते पारू आहे ना, पारू संग. पारू कोण? पारू हा, ती आसकोलीची पोरगी पारू. चांगली पोरगी आहे रे. मी तिच्या बापाशी बोलून बघते रे बाबा. आय पण तिच्या बापाची एक अट आहे. अट? हा, तिचा बाप म्हणतो का लगीन तवाच होईल जवा. म्या घर जावाय बनाया तयार होई. तर तू काय बोला? आहे म्या पारूशिवाय नाही जगू शकत. आहे म्या करू पारू संगत लगीन. लाज वाटत नाही दादा तुला? आणि आईला विचारतोयस करू का म्या लगीन? आपल्या आईनं इतके हाल सोसून आपल्याला मोठं केलं, हा ह्याचा तरी विचार करायला होतास तू? काय असा दिवस पाहायला आईनं तुला मोठा केला, हा की तू तिला तिला म्हातारपणी सोडून कुणा दुसऱ्याचा आदर होणार? बोल ना, बोल. निघाला मोठा घर जावाय व्हायला, काय नाही गाई, याला जरा बी जाऊ द्यायचं नाही. हा हा, जाऊन दे साशा. अगो आहे माय आहे त्याची, तो सुखी तर मी सुखी. आज लाकड तोडाया म्या जाते. मी तुला किती वगत बोललो ग, तू लाकड तोडायला जंगलात जावाचा नाही बोललो ना मी? पण काय? का म्हणजे काय? नाही म्हणजे नाही बस. आणि आज तसं बी तुला पाहुणं बघावला येणार हान. जरा घराची साफसफाई कर. हा, आणि ओ ते जर माझ्या पहिले आले ना तर त्यांचं जरा व्यवस्थित स्वागत कर. काय? आणि तू कुठं चालली? मी जरा बाजारात जाऊन येते आणि लाकडं बी घेऊन येते. बाय आईस नाही रावाच, जरा सजून दजून रे, नाही तर जाशील त्यांच्या सामनी परकर पोरका घालूनशी. काय? जा जा, तू अजूनही मला लहान समजतेस. चा जाऊन शाईल मी. शकू अग, तुला जायचं होतं ना लवकर. काय अग, तूच तर म्हणाली होतीस आशाला बघायला पाहुणे येणार आहेत म्हणून. अरे देवा, घे पुन्हा विसरलो. जायचंय बाबा, जायचंय. निघालू बघ. नीट जा. देवा रे देवा, भीमा गेल्या पास नाहीची आईशी चालत झाली आहे. स्वतःच्याच विचारात असते नेहमी. काय गो, काय झालं? तू आईस का बसलीस? काय गो, काय बोलते? मी पाहुणे ना आईला. आय आय म्या. काय झालं बोल ना गो. म्या. हा बोल. म्या पाहुण्यांना नका येऊ म्हणून फोन केला होता. कळाला गो? कळाला आईशी बोलली तू? राहिलं काय? कारण की हा, कारण की म्या. बोल ना. म्या. हा अगं बोल गो बेगीन. मला नरेश बरोबर लगीन करायचं आहे. कोण नरेश? कोण नरेश? अगं बोल, कोण नरेश? कोण? तो पांडवाचा छोटा पोरगा नरेश तर नाही? पांडवाचा छोटा पोरगा नरेश तर नाही? अगं बोल ना, पांडवाचा छोटा पोरगा.
पागल झालीस का तू? पागल झालीस का तू? अरे तुला माहित नाही काय त्या नराधमाने किती किती तरीची जिंदगी बर्बाद केली? पागल झालीस का तू? माझं ऐकतेस का तू? त्याच्या संकटाच लगीन करणार. अरे बर का नरेश जी तुझ्या शक्ती पण माझ्या पोरा आहे काय झालं रे काय या वयात मुलाचा मुर्दा बघायला लागतो रे. तर माझा समजा मध्ये लाडका पोरगा गेला रे काय झालं रे. पेता मर्डर झाला आणि तुम्ही कोणीच पाहिलं नाही? नाही कोणीच नाही. नाही कोणी बी नाही. तुम्ही त्या पोराला ओळखता का? साहेब साहेब हत्यार आहे. हत्यार मिळालं. हत्यार? हे बघा कुठे मिळालं. इथं होता.